ह्या स्पेशल्सला गर्दी व्हायचं कारण एक आहे, मी सांगतो. प्रत्यक्ष आपला हॉस्पॉल असतो, निम्म्या कार्ट्यांना हाच प्रश्न आहे, लव्ह मॅरेज आहे का अरेंज आहे. सांगत नाही जा. आणि ही हसली की ही डबल असती, ही डबल असली की टिबल असती. आणि जोक हसण्यासारखा नाही, पण आयन बायको असती म्हणून मला हसायला लागतंय. आमची वरमाला झाले, माझ्या टीम मधली पोरं रडायला लागली, माझ्या सासरकडची हँग आयो ही का रडायल्या, पोरगी चुकीच्या घरात तर दिली नाही ना. दुसरी लय वीक, शनिवारची सकाळची शाळा असायची, जरा ऊन पडलं ढपाढप खाली पडायची, गायब. आम्ही मोजायचो, एक गेला, दोन गेला, तीन गेला. पोरांची दुसरी कट्टर कधी होती बघा, शर्ट पण भारी, पावा 400 घेतलाय. जेवढे कमी प्राइस तेवढी घट्ट. तो जर म्हणला हा येणार का तू, आणि परत तिसऱ्यांदा म्हणतो भावा काय विमान आज काय तरी तू आता मुका घेतो का. मग जर सर म्हणले तू तर मागं बघाय मिळतो, कोण मी मागं बसलो काय बघणार, किळ भिताड. आणि प्रत्येक पोरानं जे फेअरवेलला द्यायचं, निरोप समारंभाला द्यायचं मनोगत होतं, ते आज तसंच ठेवलं, ती पानं तशीच राहिली. आणि तेच मनोगत त्याच्या मनात रोज चालू असतो, जेव्हा जेव्हा जो जॉबला कॅबमध्ये बसून खिडकीच्या कडेला बसलेला असतो, त्याला शाळा आठवते, ते मनोगत आठवतं, ते मित्र कॉन्टॅक्टमध्ये नसतात, मग तो हळूच घालत असतो, त्याला वाटतं अरे आपण काय करायचं, कळतंय ना. लहानपणी जजिंग सिस्टीमच नव्हती आपल्यात, प्रत्येक जणाला आपण आपलंच समजायचो, आपलाच आहे. सो तुमच्या प्रोसेसवर फक्त प्रेम तुमचंच पाहिजे, तुमच्या एंड डेस्टिनेशनवर प्रेम लोकांना आहे. बरोबर. आणि एखाद्या व्यक्ती तक्रारी कमी करायला चालू करतो, कंप्लेंट कमी करायला चालू करतो, समजून जायचं भावावर जबाबदारीचं वजं पडलंय, ते जबाबदारीचं वजं त्यानं पेललंय, आणि त्याला आता कळलंय तक्रार करून उपयोग नाही, कारण तक्रार ऐकणार कोण आणि सगळं करायचे कोणाला. कारण पुरुषाला आयुष्यात काय नको असतो, फक्त एक स्त्री त्याच्या पाठीमागे लागते, ती आई असो, बहीण असो, बायको असो, गर्लफ्रेंड असतो, जी म्हणेल मी हायकी. बरोबर आहे. ओके. माझ्या डोळ्यापुढनं ते दृश्य कधी जाणार नाही, जेव्हा माझ्या बारक्या भावाच्या खांद्यावर माझा बाप नाचला माझ्या लग्नात. कारण तोच मित्र तुमच्या आयुष्यातली मीठ साखर आहे, त्योच चव आणतो तुमच्या ट्रिपला ना आयुष्याला. एखादी गोष्ट हातात न सुटल्यावरच कळते किती भारी गोष्ट होती. ओके. असं कसं झालं, नंतर कळलं की आपल्या आयुष्यात आपल्या अस्तित्वापेक्षा आपण दुसऱ्या व्यक्तीला खूप जास्त महत्व दिलं. आपण प्रॅक्टिकॅलिटीचा हात सोडतो तेव्हा आपण ह्या दरीत कोसळतो. आणि माझं दुःख केवढं म्हणतंय बघा, मी 4 स्पेशल्स केले, प्रत्येक स्पेशल्समध्ये प्रत्येक शोमध्ये मी पुरुषाची बाजू मांडतोय, पण पुरुषाला पुरुषाकडून सिंपती, स्त्रीची सिंपती पाहिजे त्याला. गडव घेतलं की खांद्यावर बसेल, शब्दाशा अर्थ घेऊ नये, म्हणत मी सातारचा आहे. आणि पप्पा म्हणतोय म्हणजे आत्मा माझ्यात नाही, याच्यात येणार ना. आता तुम्ही ती रील बघितली का, ती आजी म्हणते हो वाघित न गेला, मी त्याच्या डोक्यावर आज करत. माझ्या आयुष्यातील सगळ्यात 2 महत्वाच्या स्त्रिया आज इथे आहेत, माझी बायको आणि माझी आई. सो दोघी उभे राहा 2 मिनिटं, तिथं आहे, तिथं तिथून कळते. ओके. मी एकच सांगतो, एकच सांगतो, जर कधी तुम्हाला आयुष्यात वाटलं की खूपच मी अल्लड होतोय, थोडंसं सिरियस झालं पाहिजे, एखादा एपिसोड बघ. कधी कधी वाटते लईच लोड घेतोय, तोच एपिसोड बघ, त्यात पण तो हसणार. आयुष्यात कधी एंटरटेनमेंट कमी वाटलं, आईबापाची व्हॅल्यू कमी वाटली, मित्र तुट्ट्यात असं वाटलं, हसू कमी येतं असं वाटलं,
तर आपला व्हिडिओ लावायचा, कारण तुमच्या सगळ्यांना हसवायला ना विचार भाग पाडायला. थँक्यू 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 थँक्यू.